प्रेमात ताकद असतेच पण परिस्थितीत त्याहून जास्त ताकद असते ती त्या प्रेमाला प्रेमाला बरोबर नमवते नाही पण काही वेळेला त्या प्रेमाची ताकद फार कमी पडते माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीत असंच झालं तिचं प्रेम होतं एकावर तिला संधीही होती तिचं ज्याच्यावर प्रेम होतं त्याच्याशी लग्न करण्याची पण तिला एक स्थळ आलं खूप श्रीमंतच आणि आणि तिला मोह पडला त्या ऐश्वर्याचा त्या समृद्धीचा तिने तिने दुसरा पर्याय निवडला तिला त्यावेळी खरं प्रेम कळलंच नाही सो सॅड मग काय झालं तिचं काय होणार संसार झाला ना तिचा अगदी छान संसार झाला चांगला दौरा दोन मुलं आणि सुखी असल्याचा आवही तिने फार छान आणली सुखी संसाराचा तिने फक्त आवण मग काय करणार ती तिच्या त्या परिस्थितीला ती स्वतःच जबाबदार होती ना आपला पश्चाताप ती कुठल्या तोंडाने उघड करणार पश्चाताप झाला दोघी एवढे सिरियस का झालात मी जस्ट डिस्कशन करत होते आत्ताच कुठल्या तरी चॅनल तो कभी कभी लागलेला होता प्यार किसी से और शादी किसी और से बबली जाऊन झोप रात्र खूप झाली ओके गुड नाईट डॅड गुड नाईट मॉम Good night. ए मिनी अगं तू इथे बसलीस मिनी तुला माहितीये का हॅलो मिनी ऐकतेस ना तू माझं बोल ना अगं आज आज त्या कुमारला असा झाडलाय असा झाडलाय तुला म्हणून सांगतो माझ्याकडे पुरावा मागतो माझ्याकडे अगं सुतारू स्वर्ग गाठणारी आमची जमात पत्रकार आणि तू माझ्याकडे पुरावा मागतो एक क्लू मिळाला ना मी अशी गोष्ट शोधून काढू शकतो अवि तुला खरोखरच असं वाटतं की तुला एक क्लू मिळाला तर तू ही सगळी केस होऊ शकतस ऑफकोर्स सुतारनं स्वर्ग काटू नको सगळं तुला माझ्याबद्दल शंका वाटते एखादी गोष्ट शोधायची म्हटली ना की तू शोधून काढतोसच म्हणजे काय अगं पातळ जरी ती वस्तू असली ना तिने शोधून काढू शकतो अवि तू खोटारडा आहेस आणि जर का तू खोटारडा नसलास तर तू माझी मस्करी करतोस म्हणजे एकीकडे तू स्वतःच्या बडाया मारतोस आणि दुसरीकडे मी तुला विचारते की अवि माझ्या बाबांचा पत्ता लागला का रे तर तुम्हाला सांगतोस की ते काम खूप कठीण आहे कारण देतोयस मला मला लहानपणाची मैत्रीण म्हणतोस तू माझं एवढंस काम तुला करताय काहीच करत नाही रे तू माझ्यासाठी अगं पण मी जाऊ दे रे काही सांगू नकोस खरंच काही सांगू नकोस मला आता कळून चुकलं की तू माझा प्रॉब्लेम जेन्युइनली सिरियसली कन्सिडर करत नाहीस प्लीज माझं ऐकून घेशील काय ऐकू आणि ऐकायला तर बाकी तरी काय राहिलंय हे बघ अभि मी तुझ्यावर जबरदस्ती करत नाहीये तू सांग ना मला की तुला हे नाही जमत आहे ठीक आहे ना मी बघून घेईन मी बघीन काय करायचं ते खरोखर मिनी मला शेवटची संधी देशील त्यातून काही निर्माण होणार आहे का तू माझं एवढंही ऐकणार ठीक आहे एका आठवड्याची वेळ दे त्या आठवड्यात तू
तू काही कर, कोणालाही सांग काही कर, पण तू माहिती शोधून काढ. पण मात्र त्यानंतर आपल्या या विषयावर डिस्कशन होणार ना. One week's time. अरे मिनी कर, कर जल. काय झालं काय अभी? काही नाही सर. नाही माझी मिनी एकदम आत निघून गेली, काय झालं काय? हा ते बबली. अगं काय हे बबली? काय ग? अगं बघ ना, किती सुंदर दिसते ना. अगं काय हे, ती अभ्यास करते तू ही मासिक काय वाचत बसली? मग काय करू? काय करू काय, ते डायनिंग टेबल कोण आवडणार? ओह आय एम सो सॉरी मम्मी, खरंच विसरले ग. काय ग बबली, एक तर त्या शांताबाईंनी इतका वैताग आणलाय, 15 दिवस झाले तिला सुट्टी घेऊन. पण गेलीये कुठे? तिच्या बहिणीच्या मुलीला मुलगा झाला म्हणे, 4 मुलींवर हा मुलगा म्हणून सेलिब्रेशन. आज 15 दिवस झाले तरी यांचं सेलिब्रेशन संपत नाहीये, आणि इकडे काम करून करून मी इतकी वैतागलीये. मी आहे ना ग तुझ्या मदतीला. आहेस तुझी मदत म्हणजे भीक नको कुत्रावर. बरं झालं अजून मला हिची मदत लागत नाही येते. बोल बोल अजून बोल. एकदा माझं लग्न होऊन सासरी गेली ना मग कळेल तुला. जा ना बबली. कुठे सासरी? नाही ते टेबल आवरायला, नंतर करीन ग. जाऊ द्या ना मावशी. बघ बबली बघ, ती किती काम करते, किती अभ्यास करते. हो तुला माहितीये का मॉम, भगवान सबको सब कुछ नाही देता. त्याने भारतीला चांगलं रूप दिलं, चांगली कला दिली, चांगला स्वभाव दिला, आणि मला अक्की भारतीच दिली. शाबास. थँक्यू. ए तुला असं वाटत असेल ना की मी खूप गरीब आहे तर विसर हा, माझ्याकडे भरपूर प्रॉपर्टी एवढं लक्षात ठेव. प्रॉपर्टी कधी घेतलीस? नाही ती मोजता येत नाही, दाखवता येत नाही, आणि बोलताही येत नाही. म्हणजे मी असं नाही सांगू शकत की हा जमीन जुमला, हा बँक बॅलन्स, हे दागदागिने. पण माझ्याकडे जी प्रॉपर्टी आहे ना ती आज ना उद्या नक्कीच कॅश होणार आहे. ज्या माणसाकडे बुद्धी असते ना तो ही लौकिक श्रीमंती कधीही मिळवू शकतो. आणि मला अजिबात खंत नाही आहे की आज माझी परिस्थिती इतकी बिकट आहे. बस कुछ दिन की बात है. केवढा आत्मविश्वास आहे तिला. पण भारती लग्न मात्र जपून कर, चांगला ताऊन सुलाखून घेतो माणूस, नाहीतर पुढे सगळी हुशारी वाया जाईल. मावशी मी नाही वाया जाऊ देणार. आणि लग्न नेहमी बरोबरीच्या माणसाशीच कर, खूप फरक असेल ना विचारांमध्ये तर मग सगळ्याच गोष्टी कठीण होऊन जातात. मॉम तुला काय म्हणायचंय? माझं एखाद्या गरीब मुलाशी लग्न झालं तर? बबली मी पैशाच्या फरकाबद्दल नाही बोलते, ती ज्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बद्दल बोलतीये ना त्याच्याबद्दल सांगते मी. अगं मानसिकताच नसेल, जर समजून घेण्याची कुवतच नसेल, ती बौद्धिक पातळीच नसेल तर काय उपयोग आहे? संसार म्हणजे बघता बघता डोंबऱ्याचा खेळ होऊन जातो. हे असं का म्हणाले मावशी? काय नाही ग, अशीच बोलते. हॅलो. नमस्ते साहेब, म्हात्रे बोलते. हा बोला म्हात्रे. विश्वासराव साहेब एक इन्फॉर्मेशन द्यायची होती तुम्हाला. त्या मिसेस गुप्ते त्या म्हातारीची केस सूर्यकांत नावाच्या एका वकिलाने घेतली. तर मग इन्फॉर्मेशन आली आहे माझ्याकडे, तशी इन्फॉर्मेशन माझ्याकडे असतेच, मला काढावीच लागते. थोडासा नाराज झालो खरं, मी नाराज झालो पण समजावीन मी त्याला. बघा मात्रे तुम्ही जरा शांत राहा, जिथं आहात तिथंच राहा.
आज हलती सलती नावा घेऊन मला चॅलेंज करू नका. ते बघा, माझ्यावरती विश्वास नसेल ना तर मी ही केस सोडतो. सूर्यकांतचं नाव घेऊन मला धमकी देता काय? नाही नाही सर, मी तुम्हाला काय भीती घालणार? तसं नाही, भीती नाही घातली, कानावर घातली. बघा काय थांबा. ओके ओके. निघायचं ना? नक्की. ती म्हणजे तुमच्या मूड वरून असं वाटत नाही आपण निघायचं. मला काय झालं? हा तुला काय वाटलं? हे असल्या फालतू फोन कॉलवर मी दिसतो मी. वाटायला कशाला हवं? ते दिसतंय. काय दिसतंय? हा काय दिसतंय? अगं या मात्रेला मीच असल्या दोन प्रकरणात मीच सोडवलंय त्याला. हो पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता वेगळं काय? आता ही केस सूर्यकांनी घेतली. सूर्यकांत म्हणजे काय? परमेश्वर आहे काय? तुला काय म्हणायचं काय? एवढं चिडायला काय झालं? चिडायला काय झालं? चिडायला काय झालं? अहो मला मला कोण समजतेस? अहो मला ह्याच्यावरती एकही शब्द ऐकायचा नाही आहे. निघूया आपण. मला तुझं ऐकलं नाही. मीने उशांचे आभरे कुठे ठेवलेस ग? हा काय हे काय? हे काय काय हे काय लपवतेस तुम्ही? अग मी काही बघणार नाही आहे त्याच्यात, पण हे असं लपवणं चांगलं नाही. काय काही नाही गाई. अग थोडस ते आई दे ना, ती माझी डायरी आहे ना. या मॅप मध्ये तू काय शोधतेस? मिनी मी तुला विचारते, या मॅप मध्ये तू काय शोधतेस? नांदगाव काय संबंध आहे नांदगावचा? काही नवीन केस बीस आहे का तिकडचे? नवीन नाही, जुनीच केस आहे. लाख प्रयत्न केले ना तरी ती उलगडत नाहीये. माझ्या जन्माची केस. तुझ्या आयुष्याच्या केस ते धागे दोरे तू या नकाशात शोधतेस? जरूर शोध. तुझ्या आयुष्याची कादंबरी जर तुला या नकाशात वाचायला मिळत असेल तर तू ती जरूर वाच. तुझ्या जन्माचं प्रकरण जर तुला या नकाशात सापडत असेल तर ते तू जरूर शोध. आई कशाला उगाच हाक मारतेस? आई म्हणे. त्या दोन अक्षरात जी जागा उरते ती जाणवते का तुझ्या? नाही वाच वाच. तू ह्या नकाशात माझ्या आयुष्यातलं एखादं दुःख भर पान मिळतंय का ते जरूर वाच. मी जे काही भोगलंय, जे काही सहन केलंय. का सहन केलंस तू? का भोगलंस? का बंड पुकारला नाहीस तू? मी बंडच पुकारलं. उठून उभीच राहिले होते मी. पण मिनी जे हे करतात त्यांना भूक भोगायला लागत नाही असं ना? जे हे करतात ना ते भोगांचा भांडवल करत नाही, त्याची ढाल करून इतिहासापासून पळून जात नाही. कळलं?
तू छळतेस मला. ते करायची माझी हरकत नाही. मिनी, अगं मी छळ नुसता तुझा नाही, माझाही करते. जोवर माझा आत्मा थंड होत नाही ना, तोवर हा छळ चालूच राहणार. प्लीज हट्ट सोड, सोडून दे हट्ट. मला हे सगळं असह्य होतंय गप्पी. माझ्या आईने माझं नाव प्राजक्ता ठेवलं होत, पण तिला कुठे माहिती होत कि ते फूल फक्त पायदळी तुडवलं जात. आयुष्यभर मी तुडवले गेले ग मिनी. मी लाख प्रयत्न केले या फुलाला देवाला ठेवत, पण तुझ्या सततच्या प्रश्नाने त्याला कायम चिखलात टाकलं. तू माझा नाईलाज केला आणि याला आता पर्याय नाही. जोवर मारायचा शोध लागत नाही ना, गप्प बसणार नाही. कळलं ना तुला? मिनी प्लीज माझं ऐकून दे. मिनी काम तुमच्याकडे. माझ्याकडे? बोल बोल बोल. कोणाला कोर्टात खेचायचंय का? नाही हो. मग हा मग नेहमीच काम, पैसे हवे असतील. बोल किती पाहिजेत? तेवढंच काम असतं का माझं तुमच्याकडे? ओके ओके ओके. मग साहेबांबद्दल काही सांगायचंय का? नाही हो. मग तुम्ही ऍक्च्युली डॅड, एका मुलीचं एका मुलावर प्रेम आहे, त्याने काय करावं? मुलाचं मुलीवरती आहे, लग्न करून टाकावं. काय गमाय? अहो पण आधी तिला विचारा ना, ती कुणाबद्दल विचारतीये? स्वतःबद्दल तर नाही विचारते. काय बाबल्या, काय 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 भानगड आहे? नाही हो डॅड, माझ्याबद्दल असेल तर मी असं अडून अडून विचारेन का? सरळ मुलाला समोर आणून सांगेन मला ह्याच्या बरोबर लग्न करायचं. हो पण असा एखादा मुलगा तरी सापडला पाहिजे ना, कोण स्वतःहून आपला जीव दुःखात टाकणार आहे? एक नाही दहा दहा मुलं उभी करेन मी. दहा दहा नको, आपल्याला एक पुरेसा आहे. डॅड स्वयंवरासाठी दहा मुलं उभी करीन मग मी उडीन, मला हवा तो. आणि कायद्याने मुलींना सगळे अधिकार असतात. येस ऑफकोर्स, मी आणि कायदा नेहमी तुझ्या बाजूने आहोत. हो पण बबल्या काम काय होतं ते नाही सांगितलं. अरे डॅड माझी एक मैत्रीण आहे भारती म्हणून, तिचा एका मुलावर प्रेम आहे पण घरून प्रचंड विरोध आहे, त्यांना दोघांना पळून जायचंय. काय करायचं? ते दोघांना माझ्याकडे घेऊन ये, सगळी प्रोसिजर समजावून सांगतो. 18 वर्ष कम्प्लीट आहेत ना? हो. मग काय कमाल आहे, 18 वर्ष पूर्ण करणं हा लग्नासाठी क्रायटेरिया पुरेसा नाहीये, अजून कितीतरी गोष्टी येतात. लग्न करणं म्हणजे एक प्रचंड जबाबदारी असते. आम्ही कायद्याविषयी बोलतोय, लग्न हा जर जुगारच असेल तर याचं त्याचं नशीब. बाय द वे कॉफी छान होती. चलो बाय. डॅड 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 मला कॉलेजला ड्रॉप करा ना, मी भारतीला आत्ताच भेटते. ओके कम ऑन. ओके बाय मॉम. चल आई मी पण निघतो. अरे तू कुठे निघालास? कॉलेजला. मग त्यांच्याबरोबर का नाही गेलास? आता एकटा कसं जाणार? काळजी करू नकोस ग, माझ्यासाठी आहे ना माझी बस 11 नंबरची. चल येतो. लग्न हा जर जुगारच असेल तर याचं त्याचं नशीब. सुटे द्या सुटे. क
तर सुटे माझ्याकडे नाही आहेत. सुटे माझ्याकडे पण सुटे घेऊन येतो. पण तुम्ही रिक्षावर तुम्हाला सुटे नाही ठेवत आहेत का? सुटे नाहीत आमच्याकडे. तुम्ही सुटे मांडू नका. हे घ्या. पात्रे नको नको. अगं राहू दे ग, तुमचेच पैसे आहेत ते, राहू दे. थँक्यू काका, थँक्यू. कशा आहात तुम्ही? एकदम मजेत. बाईना भेटायला आलो होतो, इथे येऊन बघतो तो मोठं कुलूक. आई इथेच कुठेतरी गेली असेल मार्केटला वगैरे. जास्त लांब जात नाही ती, येईलच इतक्यात. तुम्ही चला ना. नको नको, आता खूपच उशीर झालेला आहे ना. मी पुन्हा कधीतरी येईन. अच्छा, खुशीत दिसतेस तू आज. हो, आज खरंच खूप खुश आहे मी. असू दे असू दे, अशीच आयुष्यभर खुशीत राहा बेटा. बेटा, या हातातलं कड वेगळंच आहे ने. डिझाईन छान आहे काका. आईने मला दिलंय, सांगत होती की 50 वर्षापूर्वीचं डिझाईन आहे. अरे वा, असेल असेल. आता जुनी फॅशन पुन्हा एकदा नव्याने रुजू होते. बेबीचं लग्न आहे. हो, कधी? पुढच्या आठवड्यात. हे सगळं आईने मदत केली म्हणून सगळं जुळून आलो. खास आवर्जून आमंत्रण देण्यासाठी आलो होतो. पुन्हा येईन मी कधी तरी. नक्की हा काका. एक विनंती होती. बोला मग. या कागदावर जरा या कड्याचं डिझाईन काढून दे ना. म्हणजे काय आहे, माझ्या सोनाराकडून मी माझ्या बेबीसाठी करून घेईन. बेबी खूप खुश होईल ग. काका, आता याचं डिझाईन मी तुम्हाला कागदावर काढून देईन. काय बोलताय तुम्ही? तुम्ही एक कडं घेऊन जा, सोनाराला दाखवा, तो एक्झॅक्ट बनवून देईल. नको नको, एवढी मूल्यवान वस्तू नको. काका, माझा विश्वास आहे तुमच्यावर. असं काय करताय तुम्ही? कमालच करता तुम्ही काका कधी कधी. हे बघा, तुम्ही आता पत्रिका द्यायला परत याल ना, तेव्हा परत घेऊन या. तुम्ही हे घेऊन जा. असं म्हणते मग ठीक आहे, येऊन त्यावेळेला आणून देईन परत. आईला सांग येऊन गेलो म्हणून. अच्छा, येत.